नवरात्रीचा आजचा पहिला दिवस आज घटस्थापना असल्यामुळे मुंबईतील दादरचे फुल मार्केट ग्राहकांनी गजबजून गेलाय. मात्र मार्केटवर राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा परिणाम दिसून येतोय. कोरोनानंतर 2 वर्षांनी नवरात्र साजरी होत असल्यानं मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गर्दी देखील आहे, मात्र आवक कमी आणि मागणी जास्त असल्यानं फुलांचे भावही चढे आहेत. झेंडू 60 ते 80 रुपये किलो, शेवंतीची 60 ते 120 रुपये किलो दरानं विक्री होत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी. मुंबईमध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. सर्वत्र मुंबईमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. नवरात्र उत्सवामध्ये सर्वात जास्त मागणी जी असते ती फुलांना सर्वात जास्त मागणी असते. गेल्या 2 वर्षे जे आहे ते कोरोनामध्ये होते, त्याच्यामुळे कुठेतरी फुल मार्केटमध्ये जी आहे ती गर्दी आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत नव्हती. परंतु यावर्षी सर्व सण उत्साहात साजरा होत असताना नवरात्र उत्सवात देखील भाविकांनी जे आहे ते दादरच्या फुल मार्केटमध्ये गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी फुलांचे जर आपण जर भाव बघितले तर फुलांचे भाव जे आहेत ते गोंडा जो आहे ते 60 ते 80 रुपयेपर्यंत किलो आपल्याला पाहायला मिळते. तसेच वेण्या ज्या आहेत ते 30 ते 40 रुपयाची एक वेणी अशी आपल्याला पाहायला मिळते. भाविकांनी नागरिकांनी संपूर्ण या ठिकाणी गर्दी केली, परंतु कुठेतरी जो महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पाऊस पडतोय त्याचा फटका जो आहे तो फटका फुल मार्केटवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन नितीन करातसह निवृत्ती बाबर, साम टीव्ही, मुंबई.